परंतु फुले अग्रणी ज्याच्या माध्यमातून विक्रमी उत्पादन घेण्यात आले तर त्या व्हरायटी पंचवीस पर्सेंट जास्त उत्पादन सुद्धा या व्हॅरायटीने नोंदवले व्हरायटी म्हणजे एम एस सातशे पंचवीस या शेतकऱ्यांकडे याचं बियाणे उपलब्ध होतं तर त्यांनी खरीप हंगामामध्ये एक किलो बियाण्याची लागवड आणि तेच बियाणे आपण या वर्षी या खरीप हंगामामध्ये लावणार आहोत म्हणून या व्हरायटीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहानक शास्त्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिकांच्या नवीन आणि सुधारित वाहनांविषयी माहिती जाणून घेणार जेणेकरून येत्या खरीप हंगामामध्ये आपल्याला सोयाबीन पिकाचं भरघोस असं उत्पादन घेता येईल तर या वानाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा घंटा बटन ऑल म्हणून दाबा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली व्हेरायटी आहे केडीएस सातशे सव्वीस म्हणजे फुले संगम तर ही व्हेरायटी दोन हजार सोळा साली प्रसारित करण्यात आलेली आहे आणि या व्हॅरायटीला तयार करण्यासाठी त्र्याण्णव झिरो पाच आणि चोवीस सतरा ऐंशी या एक्झॉटिक व्हरायटीचा वापर करण्यात आला व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही व्हेरायटी तांबेरा रोगाला सहनशील व्हरायटी आहेत त्याचबरोबर ओडकूज मूळकूज आणि खोडमाशी यांना मध्यम प्रतिकारक आहेत आणि या व्हरायटीचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा आहे आणि या व्हरायटीचं उत्पादन विद्यापीठानुसार पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढं आहे परंतु उत्पादन वाढवण्याचे जेवढे काही पॅरामीटर्स आहेत जसं की शंभर दाण्याचं वजन किंवा एका झाडावरती शिंगांची संख्या किंवा एका शिंगामध्ये दाण्यांची संख्या तर या सगळ्यांचा विचार केला असताच फुले संगम ही जी व्हेरायटी आहे तर ही सगळ्या व्हेरायटीपेक्षा चांगली व्हेरायटी ठरलेली आहे तर याबद्दलचा जो काही रिपोर्ट आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी दाखवणारच आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी फुले संगम या व्हेरायटीची लागवड केली होती पण पद्धतीने जवळपास एकोणीस ते वीस क्विंटलपर्यंतसुद्धा उत्पादन या व्हेरायटीच्या माध्यमातून घेतलेलं आहे म्हणून उत्पादनाच्या दृष्टीने जर पाहिले तर फुले संगम ही एक चांगली व्हेरायटी आहेत आणि या व्हेरायटीची लागवड त्या शेतकऱ्यांनी करावी ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहेत आणि ज्यांची जमीन भारी आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची व्हेरायटी म्हणजे के सातशे त्रेपन्न म्हणजे फुले किमिया तर ही व्हेरायटी दोन हजार सतरा साली प्रसारित करण्यात आलेली आहे आणि या व्हेरायटीला तयार करण्यासाठी सुद्धा त्र्याण्णव झिरो पाच आणि चोवीस सतरा ऐंशी याच व्हेरायटीचा वापर करण्यात आला म्हणून ही व्हेरायटी तांबेरा रोगालासुद्धा प्रतिकारक आहे त्याचबरोबर खोडकूज मूळकूज आणि सुद्धा मध्यम प्रतिकारक अशी ही व्हेरायटी आहेत तर विद्यापीठानुसार या व्हेरायटीचं उत्पादन जवळपास पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढं आहे परंतु शेतकऱ्यांनी या व्हेरायटीच्या माध्यमातून सतरा ते अठरा क्विंटलपर्यंतचं उत्पादन घेतलेलं आणि या व्हरायटीचं प्लस पॉईंट म्हणजे की ही व्हेरायटी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नाहीत की जमीन मध्यम प्रकारची आहे तर अशानी जरी ही व्हेरायटी लागवड केली तर त्यांना या व्हरायटीच्या माध्यमातून चांगलं उत्पादन मिळू शकते त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची व्हेरायटी म्हणजे केडीएस नऊशे ब्याण्णव म्हणजे फुले दुर्वा तर दोन हजार एकवीसमध्ये नोटीफाय झालेली ही व्हेरायटी आहेत आणि या व्हेरायटी तयार करण्यासाठी त्याच व्हरायटीचा वापर करण्यात आला ज्याच्या माध्यमातून फुले संगम आणि फुले किमियाची निर्मिती झाली पंच्याण्णव ते शंभर दिवसांमध्ये येणारी व्हेरायटी आहेत म्हणजे किमियापेक्षा पाच दिवसांनी लवकर येणारी ही व्हेरायटी आहेत तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी तांबेरा रोगाला तर सहनशील आहेच त्याचबरोबर जे पिकामध्ये जांभळे दाणे होतात जे, हो जे पानावर जीवाणूजन्य ठिपके येतात तर त्यांनासुद्धा मध्यम प्रतिकारक ही व्हरायटी आहेत त्याचबरोबर किडीमध्ये माशी आणि पाने खाणाऱ्या अळींनासुद्धा मध्यम प्रतिकारक अशी ही, ही व्हेरायटी आहे तर या व्हरायटीचं जे काही दाण्याचं साईज आहे तो फुले संगमपेक्षा लहान आहेत आणि विद्यापीठानुसार याचं जे उत्पादन आहे ते जवळपास पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढं नोंदवण्यात आलेलं आहे परंतु फुले अग्रणी ज्याच्या माध्यमातून विक्रमी उत्पादन घेण्यात आले तर त्या व्हरायटीपेक्षा पंचवीस पर्सेंट जास्त उत्पादन सुद्धा या व्हरायटीने नोंदवले आहे तर शेतकऱ्यांनी या व्हरायटीच्या माध्यमातून जवळपास सोळा ते सतरा क्विंटल पर्यंतचं उत्पादन घेतलेलं आहे तर या व्हरायटीची बियाणे विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांकडून याबद्दल चुकीचा प्रचार करण्यात आला की ही व्हेरायटी उत्पादन दुप्पट देते तर आपण जर रेकॉर्ड अनुसार जर पाहिले तर या व्हरायटीचं उत्पादन फुले संगम आणि फुले किमयापेक्षा आपल्याला कमी पाहायला मिळत आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकाची व्हेरायटी म्हणजे पिडकेवी अंबा म्हणजे ए एम एस शंभर एकोणचाळीस तर ही आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून दोन हजार एकवीसमध्ये नोटीफाय झालेली व्हेरायटी आहे तर या व्हरायटीचा जे काही कालावधी आहे तो जवळपास पंच्याण्णव ते शहाण्णव दिवसाचा आहे आणि याच्या शंभर दाण्याचं जे वजन आहे ते जवळपास साडे अकरा ते साडेबारा ग्रामपर्यंत भरतो तर या व्हरायटीचं उत्पादन आपल्या विद्यापीठानुसार जवळपास अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढं आहे परंतु शेतकऱ्यांनी या व्हरायटीच्या माध्यमातून अडतीस ते चाळीस क्विंटल प्रति सुद्धा उत्पादन घेतलेलं आहे म्हणजे एकरी पंधरा ते सोळा क्विंटलपर्यंतचं उत्पादन देण्याची क्षमता या व्हरायटीमध्ये आहे तर मागील वर्षी आपण ही व्हेरायटी तीन किलो लावली होती तर त्याच्या माध्यमातून आपण एकशे सत्तर किलो बियाणे निर्मिती केली होती आणि एका एग्रिकल्चर एक एक फील्ड ऑफिसर ज्याला आपण पाच किलो बियाण्याची उपलब्धता करून दिली तर त्यांनी पाच किलोमधून साडेतीन क्विंटलचं उत्पादन घेतलं आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकाची यू एस सहाशे बारा ती दोन हजार मध्ये प्रसारित करण्यात आली व्हेरायटी आहे कालावधी त्र्याण्णव ते शहाण्णव दिवसाचा आहे तर या व्हरायटीच्या माध्यमातून अनेक अनेक शेतकऱ्यांनी जवळपास एकरीत चौदा ते सोळा क्विंटल पर्यंतचं उत्पादन गाठलेलं आहे त्यानंतर सहाव्या क्रमांकाची व्हेरायटी म्हणजे एम यू एस सातशे पंचवीस तर ही व्हेरायटी दोन हजार एकवीसमध्ये रिलीज आणि दोन हजार बावीसमध्ये नोटीफाय झालेली व्हेरायटी आहे तर ही व्हेरायटी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढणीला तयार होते आणि या व्हॅरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये चार दाण्याच्या शेंगांचं प्रमाण जवळपास वीस ते पंचवीस पर्सेंट आहे तर या व्हरायटीचं उत्पादन जे आहे ते विद्यापीठानुसार जवळपास अठ्ठावीस ते साडे एकतीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांकडे याचं बियाणं उपलब्ध होतं तर त्यांनी खरीप हंगामामध्ये एक किलो बियाण्याची लागवड करून एक क्विंटलचं उत्पादन घेतलेलं आहे आणि तेच बियाणे आपण यावर्षी या खरीप हंगामामध्ये लावणार आहोत म्हणून या व्हरायटीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा